बक्षी हिप्परगे येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून होणाऱ्या कामाची चौकशी करून सुधारित निविदा काढावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अक्कलकोट तालुक्यातील देशमुख बोरगाव येथे दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी जमीन राखीव ठेवण्यात आली आहे, परंतु अद्यापही या जमिनीचा ताबा घेण्यात आलेला नाही। उतारावरही शासनाचे नाव आहे, परंतु अद्यापही ही जमीन स्मशानभूमीसाठी मिळालेली नाही। ही जमीन त्वरित दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी हस्तांतरित करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी बोलताना विठ्ठल वाघमारे यांनी स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी केली। माझे नाव विठ्ठलराव तुकाराम वाघमारे, राहणार देशमुख बोरगाव, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब सोलापूर यांच्याकडे अक्कलकोट तालुक्यामध्ये देशमुख बोरगावची दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी आम्ही कित्येक वेळा प्रांताधिकारी व माननीय तहसीलदार अक्कलकोट व माननीय भूमि अभिलेख अक्कलकोट यांना कित्येक वेळा आमच्या स्मशानभूमीसाठी निवेदन सादर करून देखील वर शासनाची जमीन असून 1991-92 शासनाच्या नावाने स्मशानभूमी मंजूर असून देखील आम्हाला आजपर्यंत कब्जा मिळालेला नाही व आमची स्मशानभूमीसाठी आतापर्यंत आम्ही जे तक्रार करीत आलो तरी आमची कोणीही दाद आजपर्यंत घेतलेलं नाही। कारण का दलित बांधव म्हणून घेतात का नाही घेतात हे आम्हाला पुढचं का माहीत नाही, पण आमची आजपर्यंत दाद कोणी घेतले नाही सर। माननीय जरा आमची मान्य न केले आम्ही असं ठरवलं की त्यावेळेला आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणात बसणार आहे, त्यासाठी हा निवेदन आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आलेलो आहे सर। यावेळी बाळकृष्ण बनसोडे, सुभाष नडगिरे, दत्ता गायकवाड, सुंदर रणझुंजारे, बाळू वाघमारे, धानप्पा बनसोडे उपस्थित होते।